फ्रेंड्स, आज आपण मसाले पापड बनणार आहोत चटपटीत असा। तो आपण पापड तळून घेणार नाही तर भाजून घेणार आहे। त्यासाठी पॅन गरम झाला आहे, त्यामध्ये आपण तेल सोडून घेऊयात व दोन पापड आपण भाजून घेऊयात। थोड्याशा तेलामध्ये पापड आपण भाजून घेणार आहोत। साहित्य पाहूया आपण, मसाला, चाट मसाला, बारीक कट केलेल्या कांदा, टॅमॅटो, बारीक कट केलेली कोथिंबीर, दोन्ही साईडनं पापड चांगला भाजून झाला आहे, आपण काढून घेऊयात व दुसरा पण भाजून घेऊयात। दोन्ही पापड भाजलेले एकत्र घेऊयात। त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा, बारीक कट केलेला टॅमॅटो घालून घेऊयात। बारीक शेव, थोडेसे सेंदव मीठ वापरणार आहोत, चाट मसाला, बारीक कट केलेली कोथिंबीर। तुम्हाला हवे असेल तर लाल तिखट पण वापरू शकता, मी वेळेला चालणार आहे त्यामुळे मी लाल तिखट वापरणार नाही। आणि अशा प्रकारे आपले मसाले पापड तयार आहे। अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।